पालघर जिल्ह्यातल्या एका मनोरुग्णाच्या पोटात चक्क 72 नाणी आढळून आली आहेत. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हा रुग्ण ही नाणी गिळत होता. 3.5 ते 4 तास दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वीपणे ही नाणी काढण्यात आली. ही नाणी कुठल्या संग्रहालयातील नाही तर एका मनोरुग्णालयाच्या पोटातून ती काढण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातल्या थोरातपाडा या आदिवासी पाड्यावरचा हा 50 वर्षीय रुग्ण. गेली 10 ते 15 वर्ष तो नाणीच गिळत होता. नैसर्गिक क्रियेद्वारे ती नाणी शरीरातून बाहेर पडत होती. गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्या शरीरातून नाणी बाहेर पडायचं प्रमाण हळूहळू कमी झालं. त्रास झाला म्हणून डॉक्टरांना दाखवलं असता हा सगळा प्रकार उघड झाला. आजार आम्हाला काय काही कळलं नाही, पण त्या खाली सांगतो पोटात दुखते खाना खाल्लं का उलट्या करत, तर त्याच्यामुळं काय आम्हाला काही नाही. आता एकदा डॉक्टरला जवळ आलो, डॉक्टरनी चेक केलं तेव्हा सगळं बघितलं आम्ही. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवरील खासगी रुग्णालयात या रुग्णावर तब्बल 3.5 ते 4 तास दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. यात 1-2 नाही तर तब्बल 163 रुपये किमतीची 72 नाणी तसंच वायसर आणि नटबोल्ट त्याच्या शरीरातून काढण्यात आले. हा रुग्ण बेझॉर अथवा पायका या आजारानं बेजार आहे. 1 लाख लोकांमागे एखाद्याला अशा स्वरूपाचा आजार असतो. ॲक्च्युली इट इज व्हेरी रेअर, हे रेअर अशी डिसऑर्डर आहे किंवा डिसीज आहे. याच्यामध्ये पेशंट जे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते खात असतो. कोणी लोक केसं वगैरे खातात आणि बऱ्याचदा आपल्याला केव्हा कळतं की ज्यावेळेस पेशंटला ऑब्स्ट्रक्शन डेव्हलप होतं, ह्या गोष्टींमुळे त्याचं अन्न ज्यावेळेस पुढं सरकत नाही आहे, पोट फुगायला लागतं, उलटी व्हायला लागते, त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून येतात. या रोगाचं निदान लवकर झालं नसतं तर कदाचित ते त्याच्या जीवावरही बेतू शकलं असतं. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.